शहरातील थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन उपायुक्त श्रीराम पवार यांनी केले आहे। मालमत्ता कर विभागामार्फत सोलापूर शहरातील मालमत्ता थकबाकीदार यांच्यासाठी मालमत्ता विभागाच्या वतीने अभय योजना 2021-22 राबविण्यात आली असून या योजनेचा 31 मार्च 2022 रोजी शेवटचा दिवस आहे। तरी शहरातील नागरिकांना विनंती आहे की आपली मालमत्ता थकित असेल तर त्यांनी 31 मार्च पर्यंत थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावे। या अभय योजनेअंतर्गत नोटीस फी, शास्ती, वॉरंट फी यावरती 40% सवलत 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे। तर 31 मार्च रोजी महापालिकेचे मालमत्ता कर विभाग हे रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। तरी आपले थकित कर भरून अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त श्रीराम पवार यांनी केले आहे। सर्व शहरवासियांना एक आवाहन करण्यात येत आहे की मालमत्ता कर विभागाचे कार्यालय उद्या दिनांक सायंकाळी 8 वाजेपर्यंत चालू राहील। तसेच सर्व शहरवासियांना एक नम्र विनंती करण्यात येत आहे की जी मालमत्ता कराची जी थकित रक्कम आहे ती भरून महापालिकेत सहकार्य करावे। सध्या अभय योजना सन 21-22 सध्या सुरू आहे। अभय योजनेचा उद्या शेवटचा दिवस आहे। या योजनेअंतर्गत जे मालमत्ता कराच्या जे थकित रकमेवरती जे दंड नोटीस फी वॉरंट फी जी महापालिकेने लावलेली आहे त्याच्यावरती 40% सवलत उद्याच्या दिवस राहील। तरी सर्व शहरवासियांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की आपला जो मालमत्ता कर असेल तो भरून महापालिकेत सहकार्य करावे।